क्रीडावृत्त मध्य मध्यप्रदेश इथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पटकावत महाराष्ट्रानं आपलं स्थान अव्वल ठेवलंय महाराष्ट्राच्या खात्यात सध्या एकशे तेहतीस पदकं असून त्यात चव्वेचाळीस सुवर्ण एकोणपन्नास रौप्य चाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सायकलिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघानं बारा पदकांची कमाई केली तसंच सायकल रोड रेसमध्ये चॅम्पियनशिप देऊन महाराष्ट्राला गौरवण्यात आले कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानोळेनं आपलं वर्चस्व अबाधित ठेवत पदकांचा षटकार नोंदवला कबड्डीत महिला संघाला यावर्षी रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं जलतरण स्पर्धेत वेदांत माधवन याने या स्पर्धेतलं चौथं सुवर्ण पदक जिंकलं ज्युडोमध्ये श्रद्धा चोपडेनं सुवर्ण तर आकांक्षा शिंदे आणि समृद्धी पाटील यांनी रौप्य पदक पटकावलं तलवारबाजीत महाराष्ट्राच्या महिला संघानं सांघिक प्रकारात कांस्य पदक पटकावलं